ज्या नाईट क्लासेसला जाते ना त्या बिल्डिंगचा पत्ता आहे हा. नाईट क्लासेस कसले? लिली वहिनी, ते आम्ही तुम्हाला नंतर सांगतो, पण आम्हाला असं कळलंय की या जागेवर आता मंदिर होणार आहे. वॉट रबिश, इथे डेफिनेटली मॉल होणार आहे. नाही कीर्ती, याच्यात काहीतरी गडबड आहे. मी ऑलरेडी एवढी इन्व्हेस्टमेंट केली आहे, मला जरा टेन्शन येत आहे. ग मला सांग, हा मॉल कोण बांधतंय? तुमच्या कॉन्ट्रॅक्ट मध्ये त्याचं नाव असेल ना? हो आहे. एक मिनिट, सी ह्याचे ना दोन बिझनेस पार्टनर्स आहेत. एक आहेत, त्यांची तर मोठी कंपनी आहे आणि त्यांनी याआधी खूप मोठे मॉल्स बांधलेले आहेत. आणि दुसरा त्यांचा बिझनेस पार्टनर आहे, त्याचं नाव आहे राजेश देशमुख. म्हणजे कोण? काय माहिती कोण आहेत? मंदिराच्या नावाखाली जमीन हडप करून मॉल बांधून पैसे कमवायचा प्लॅन नाही आहे ना ह्यांचा? नाही नाही, परमेश्वर स्वरूप बाबांनी स्वतःहून सांगितले ना तिथं मंदिर होणार आहे. मग ही कंपनी आणि ते राजेश देशमुख बाबांना फसवत आहेत का? पण माझ्याकडे ऍड्रेस जो आहे तो तोच आहे. इनफॅक्ट आय विल शो यू. सी 302-303 सेंट्रल चौक, MS नगर. हा तर तोच ऍड्रेस आहे, पण मला काहीच कळत नाही आहे. लिली मला सांग, तू कंपनी मधल्या कोणाला प्रत्यक्ष भेटलीस का? मी ईमेल ऍड्रेस पाठवते तुला. ओके, लगेच करते मी. हां कमले काय ग, हे काय चाललंय? समज तुम्हाला माहिती नाही, आनंदाची बातमी नाही समजली? कसली आनंदाची बातमी ग एवढी? तू परत आजी बिजी झालीस की काय? अहो त्याच्यापेक्षा मोठी बातमी आहे, परमेश्वर स्वरूप बाबा स्वतः इथे येणार आहे. इथं म्हणजे आपल्या या छोट्याशा मार्केट मध्ये. काय इथं आपल्या गल्लीत? अहो नक्की ना. हो हो, अहो माझा मुलगा नगरला गेला होता ना, त्यांनी चांगली बातमी. आपल्या या बारक्याशा गल्लीमध्ये बाबांचं पवित्र पावलं लागणार. खरंच खूप आनंदाची बातमी आहे बघ, ते म्हणजे आता बाबांचं नीट दर्शन घेता येईल. परमेश्वर स्वरूप बाबांचा जय जयकार असो. परमेश्वर स्वरूप बाबांचा जय जयकार असो. परमेश्वर स्वरूप बाबांचा जय जयकार असो. मला ना आता खूप टेन्शन येते कीर्ती, माझे खूप पैसे अडकलेत यात. एक तुम्ही जर काही फाइंड आउट केलं ना तर मला प्लीज सांगा. जस्ट डू लेट मी नो. हो 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 हो, आलो आलो. लिली वहिनी आपण नंतर बोलूया. ओके बाय. एक मिनिट, तो राजेश देशमुख आहे ना, त्याची एक बियर्ड हॅबिट आहे, त्याला असं बोलताना कानाला हात लावायची सवय आहे. आय मीन इट्स सो फनी, मला ते थोडं फनी वाटतं म्हणून मला ते लक्षात राहिले. राजेश देशमुखच्या ते लक्षातही नसेल. अशा कुठल्या तरी सवयीमुळे त्या माणसाचा किंवा त्या कंपनीचा हेतू काय आहे हे आपल्याला कसं कळणार आहे? मी क्लासच्या ऑफिसमध्ये चौकशी करते, कोण माणसं आहेत ते शोधूयात आपण, कळेल काहीतरी. ओके बाय. आपल्या गल्लीमध्ये खुद्द परमेश्वर स्वरूप बाबा येणार आहेत म्हण.
आता लगेच अर्ध्या तासात नगरहून शिर्डी पर्यंत कशासाठी? आता ते नगरला मंदिर बनते ना, बाबा आणि त्यांचे भक्त लोक वर्गणी गोळा करतायत त्याच्यासाठी. ये सुनबाई, आता काळजी करायचं काही कारण नाही बरं का. आता बाबा इथे येणार आहेत ना स्वतः, तुझ्या क्लास साठी नवीन जागा ते शोधणार बघ. हा तसं झालं तर छानच होईल. अरे बाबांनो, ए अरे थांबा जरा, अरे थांबा जरा, थांबा इकडे या, इकडे या. अरे नुसतं नाचून कसं चाललं ना. अरे बाबा इथे येणार आहेत, मग आता ते कुठं उतरणार, त्यांची काय व्यवस्था करायची, याचा काही विचार करायचा का नाही? आपला गोंधळ लावलाय नुसता. कुठं उतरणार म्हणजे? ज्याच्या घरात श्रद्धा जास्त त्यांच्याच घरी जाणार ते. म्हणजे माझ्या घरी उतरणार आहे. अजून तसं काही पण ठरलेलं नाहीये, बाबा आले की तेच ठरवतील. समद तोपर्यंत समद्यानी आपापल्या घरामध्ये तयारी करून ठेवायला पाहिजे. ठीक आहे ठीक आहे, पण एवढंसं करून भागणार नाही. बाबा आणि त्यांचे भक्त घरोघरी जाऊन मंदिर बांधण्यासाठी वर्गणी गोळा करणार आहे. त्यांना सगळ्यांना आपण मदत करायला पाहिजे की नाही? हो हो, लागली सुरुवात करूया. माझ्याकडून 1000 रुपये. माझे पण 1000 रुपये. माझ्याकडून 5000 रुपये. मी एक गरीब मजूर माणूस आहे. अवताराच्या स्वरूपासाठी मंदिरासाठी मी फक्त 101 रुपये देऊ शकतो. श्रद्धा जास्त महत्वाची असते. तुम्ही 1 रुपया द्या ना तर 1 करोड रुपये द्या. किती शुद्ध मनानं देताय ना ते जास्त महत्वाचं. भक्ती भिक्तीचं कारण ना तेच लोक बोलतात ज्यांना पैसे द्यायचे नसतात. मला तर बाबा देवाच्या बाबतीत चिंगूसपणा अजिबात खपत नाही. मी माझ्याकडनं 11000 रुपयाची देणगी जाहीर करते. इथे तर जास्तीचे पैसे द्यायची स्पर्धाच लागली. माझ्या पण खिशाला खड्डा पडतो की काय. हो ह्यांचं बघून चिच्या का तुम्हाला पैसे द्यायला सांगते. मी काय म्हणते तुम्ही सट काय कडनं जा तुम्ही. 11000. वा 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 कमलाबाई, तुम्ही तरी एकदम दिलदारपणे वर्गणी दिली. माझ्याकडून 1101 रुपये. 1500. असं वर्णत राहिलं तर कुणी कुणाला काय दिलं कळणार आहे का. त्यापेक्षा एक काम करा, एक कागद घ्या, हा त्याच्यावर नाव लिहा आणि कुणी किती वर्गणी दिली ते लिहा. हो हो बरोबर, म्हणजे सगळ्यांना सगळं कळेल. होय का, आलं का ध्यानात? ओ भाऊ एक काम करा ना, हे समदली खपणीचं काम तुम्हीच करा. असे तुम्ही रिकामीच बसलेले असता ना. होय करतोय करतो, नाही देवाच्या कामाला नाही म्हणायचं नसतं, करतो. विक्रम जी जी अक्का, ते ना नवीन माल आला ना त्याच्या पैशाचा हिशोब करताय. पंचांग बघून काय मुहूर्त काढला होता का ग आत्ता हिशोब करायला, म्हणून लागलीच गेला तो. तुम्हाला माहिती का चंद्रकलाबाई, जे वर्गणी देणार आहे ना त्याचा फोटो बाबांच्या मासिकात छापून येणार आहे, म्हणून पैशांबरोबर बारकाचा फोटो पण जमा करायचा आहे. भाऊ अवाशाने तर इथं हळूहळू गर्दी होईल, पोलीस बंदोबस्त करायला लागला म्हणजे मिळवली. बरं मी जरा आलोच. पोलीस? नको नको, त्यांनी तर आज मला पोलीस स्टेशनात बोलवलं होतं, पण चित्रवतीची पेशंट म्हणून त्यांना माझा फोटो कसा देऊ. तुम्ही ते समजे कशाला थांबले, ज्यांची कामं झाली ना त्यांनी खोळंबा करू नका. जा पटकन पैसे आणि फोटो आणा आणि भाऊंना द्या. जा जा जा. आम्ही पण तयारीला लागतो आता. हा करा करा तयारी करा. चला हा बेबी, सो
सॉरी 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 मला लेट झालाय नो सुखी मला तुला काहीतरी विचारायचं मला पण तुला काहीतरी विचारायचं मला सांग त्या नाईटला ती लेडी होती ती कोण होती ती माझ्या भावाची बायको आहे सोनाली वहिनी तर माझ्या घरी काढायला नको म्हणून मी धडपड करते त्यात तेच होऊन बसलं त्यात तू आणखीन मोठा प्रॉब्लेम करून ठेवलाय मी तू माझ्या घरी गेली होतीस इन्कम टॅक्स ऑफिसर बनून आणि माझ्या आईला वाटेल तसं बोलून आलीस तू ते तुझं घर होत मग काहीतरी गडबड झालंय ते ऍक्च्युली माझ्या फ्रेंडचं घर आहे कीर्तीचं अगं कीर्ती माझी सख्खी मोठी वहिनी आहे तुझी आणि तिची फ्रेंडशिप आहे मला खरंच माहित नव्हतं तुमचं ते नाईट क्लास कनेक्शन आहे का बघ तुला आधीच सांगतो कीर्ती वहिनीपासून लांब राहा तू अरे बट वाय शी सच अ स्वीट गर्ल स्वीट बीट काय नाही ती नुसती वरवर दाखवते ती तर पक्की आतल्या गाठीची तिला जर समजलं ना आपल्याबद्दल तर ती घरी जाऊन काड्या टाकेल वरून पेट्रोल पण तीच टाकेल मग बस लग्न बिग्न विसरून जा मग कीर्ती खरंच अशी आहे म्हणजे ती आपलं मॅरेज होऊ नाही देणार अजिबात नाही देणार आणखीन जी अक्काला भडकवेल ती बट ठीक आहे मी आता काय शेअर नाही करणार तिच्याशी बट तुषार मी तुझ्या मम्मीला काय काय बोलले आय मीन अरेस्ट करीन अँड ऑल दॅट स्टफ आता त्या आपल्या मॅरेजला परमिशन नाही देणार देणार गं मिळेल परमिशन मी मिळवेन ते पण तू आता कुठेच आपल्याबद्दल काय बोलू नकोस चल मी निघतो आता अरे अरे थांब ना एवढ्या लवकर कुठे चाललाय आताच आपण भेटले आहे ना या कमला मावशी पण ना जरा हातच करत दान करतात 11,000 आणि बडबड 11 कोटींची अरे जाऊ दे सुनबाई त्यांना सांगायचं सगळ्यांना तर सांगू दे आपल्याला काय करायचंय हो ना नाही म्हणजे आता हेच बघ ना तू काम करते पण दिवसभर सगळ्यांना सांगत फिरतेस कि मी हे काम केलं माझी कंबरच दुखते मी ते काम केलं माझा पायच मोडला तसंच आहे एक मिनिट मी असं कधी सांगते उगाच माझं नाव कानफाटे पाडले बरं कले नाही मला एक गोष्ट समजली नाही एरवी दान पुण्यात हात दिला सोडणारी तू आज तिथे एकदम गप कशी काय बसलीस ग आपल्या गाठीशी नसलेल्या गोष्टींचं वचन मी नाही देत कुणाला घरातला पैसा अडकाता मुलांच्या सुनांच्या हातात गेलाय त्यांना न विचारता त्यांना न सांगता मी कोणाला कसं काय सांगून टाकायचं जिजका तुम्हाला असं का वाटत आता वय झालंय माझ आणि बाई जेव्हा म्हातारी होते तेव्हा ती नाही तिचा अभिमान बोलतो आणि माझा अभिमान होता माझी लेकर आई सांगेल ते पूर करणारी अशी माझी लेकर होती पण जेव्हा दान करायची वेळ आली तेव्हा तुषार तिथं नव्हताच विक्रम त्याच्या बायकोच्या कानाला लागून पळून गेला आणि शुभम जीजी अक्का यदा 11,000 रुपये तू मंदिरासाठी लागलीस देणगी देऊन का जिजाका आता तरी खुश आहात ना तुम्ही अगं खुश असणारच हा आईच्या तोंडून शब्द बाहेर पडायच्या आधी सगळं काय करणारा लेख आहे आमचा शुभम तुला अभिमान वाटतोय बरं का बघितलंस का केलं बघितलं ना पण शुभम तू ही देणगी कशासाठी देतोय असे लक्षात आहे का तुला तुझ्या बायकोचं स्वप्न तोडून बनणाऱ्या मंदिरासाठी देतोयस बायकोला विचारलंयस का रे बाबा तू हा नाहीतर तुझ्या आईच्या सुखासाठी काहीतरी करायला जायचास आणि बायको नाराज व्हायची
नाराजीनं दिलेलं दान कधी पण फळत नाही हे ध्यानात ठेवतो. म्हणून तुझ्या बायकोचा आधी मत घे आणि मगच दान दे. तू परमेश्वर स्वरूप बाबांना किती मानतेस हे आम्हाला दोघांनाही माहिती. जिजे का हो देणगी द्यायचं तुमच्या मनात आहे ना, मग माझ्या नाराजीचा प्रश्न येतच नाही. तुम्ही प्लीज ते पैसे घ्या ना. हे फर्मा झालं बरं का गली. एक काम कर, आता चढदीचे पैसे देऊन टाक आणि हा तुझा एक फार्मास पैकी फोटो पण देऊन टाक. हा म्हणजे त्या परमेश्वर स्वरूप बाबांच्या मासिकात दिवस पैकी फोटो येईल तुझा, आहे का नाही? हा हा लागलीस, मी माझ्या मोबाईल मध्ये जिजे अक्काचा फोटो काढतो. काही गरज नाहीये, दान करायचं आणि इमारतीवर राहून आरडाओरडा करायचा असा दिखाऊपणा मला तरी नाही करायचा. उजव्या हाताने केलेलं दान डाव्या हाताला कळलं नाही पाहिजे. अगं राहू दे ना सगळे. हो जिजक्का, अहो राहू द्या ना. म्हणजे कसं, कमला मावशी आणि आपले सारखे होतील. कोणी गळ्यात चरी घातली म्हणून आपण दोरी घालायची का ग? आपल्याला जेवढं जमतंय ना तेवढं आपण करावं. आणि ते फोटो बिटो काही द्यायची गरज नाहीये. द्यायचे असेल ना तर या सोनालीचा द्या. नाही नको नको, माझा फोटो नको. माझा फोटो मला कुठे पण यायला नको. आधीच पोलिसांनी माझा फोटो मागितला. त्या चित्रावतीच्या भानगडीत तो छापून आला माझी वाट लागेल. चला चला, परमेश्वर स्वरूप बाबा यायची वेळ झाली. इथं कामाचा डोंगर पडलाय. जिजे का तुम्ही काळजी नका करू, मी सगळं घर आवरून घेते. तुम्ही फक्त पूजेची तयारी करा, बाकी आम्ही सगळं बघतो. मी पण प्रसाद बनवणार. जिजे का मी ना पूजेची सगळे भांडे घासून पुसून लख करून ठेवते. हा झालं. हा आणि हो जिजे अक्का, बाहेर ना काही सामान आणायचं असेल तर मला सांग. नाही तू फक्त सांग, नाहीतर तुषार येतोच आहे ना बाहेरनं, त्याला आणायला सांगतो. बघ कले झालं की नाही तुझ्या मनासारखं. हा अगं घरं अशीच बनत्यात, चार लोकांचे हात लागले की घराला घर पण येत आहे. आता तुमचा पाचवा हात लागणार आहे का? आणि पाचवा हात नाही, त्याच्यापेक्षा महत्वाचं काम आहे वर्गणी गोळा करायचं आणि लोकांचे फोटो बी गोळा करायचे. पैशाचा मामला आहे, सांभाळून करायला पाहिजे का नको? जिजक्का मला पण काम सांगा ना, मला पण बाबांची सेवा करायची खूप इच्छा आहे बघा. फक्त अशा अवघडलेल्या अवस्थेत कठीण काम करायला नाही जमणार, पण बाबांच्या स्वागताची तयारी तर करायला पाहिजे ना. कुणाला काय पण तयारी करायची गरज नाही. बाबा माझ्या घरी येणार आहे. माझ्या लक्ष्मी सारख्या सुनेने अशी काही तयारी केली की ते बघूनच तुमचे डोळे पांढरे होतील. बरं झालं सगळे आले. चला चला रांग लाव बरं लवकर. हा आणि ज्यांनी कोणी वर्गणी आणले आणि फोटो आणले आहेत माझ्याकडे जमा करा, नावं लिहून घेतो एकेकाची. हा गर्दी करून व्यवस्थित लाईन लावा. हा या हे घ्या.
तिथे तर खूप फोटो जमलत. परमेश्वर स्वरूप बाबांची कृपा झाली, त्यांनी यायच्या आधीच मला रस्ता दाखवला. हे बाबा खरे आहेत की खोटे आहेत हे कसंही करून शोधून काढावं लागेल. ही सगळी माणसं ज्याला देवाचा अवतार मानतात ते खरंच आहेत की नाही हे शोधलं पाहिजे. आम्ही तुमच्या आणि तुमच्या संपूर्ण परिवाराच्या मनोरंजनाची जबाबदारी उचलली आहे, तेव्हा तुम्ही फक्त घर बसल्या आता स्टार प्रवाहाचं यूट्यूब चॅनल बघायचं आहे आणि मुळात आधी ते सबस्क्राईब करायचं.